सोन्याच्या दरात आता पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. सोन्याचे दर 60,000 वर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. शेअर बाजारातल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचा आता सध्या सोने खरेदीकडे कल आहे आणि त्याचा परिणाम दिसतोय. एप्रिल महिन्यामध्ये 8% इतका सोन्याचा दर वाढलाय. एकीकडे देशामध्ये कोरोनाचं संकट वाढत असताना, कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढत असताना सोन्याच्या भावामध्ये तेजी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एप्रिलमध्ये सोन्याच्या दरात 8% वाढ झाली आहे, तर आगामी काळामध्ये सोन्याच्या भावामध्ये आणखी वाढ होऊन सोनं 60,000 वर जाण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे जगभर अनिश्चिततेचं हे सगळं वातावरण आहे आणि त्यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण सध्या सुरू आहे आणि त्यामुळे गुंतवणूकदार सोनं खरेदीवर सध्या भर देत आहेत. आणि सूत्रांनी सुद्धा माहिती दिली आहे, त्यानुसार मे महिन्याच्या अखेरीस सोनं जवळपास 55,000 जाण्याची शक्यता आहे. सोन्याच्या दराला चांगली झळाळी प्राप्त होऊ शकते पुढच्या काही दिवसांमध्ये. शेअर बाजारामध्ये घसरणीचा हा सगळा परिणाम सध्या सोन्याच्या दरावर दिसतोय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे निफाड तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये. गेल्या 24 तासांमध्ये 349 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, त्यामुळे आता निफाड तालुक्यातल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 13,498 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 373 जणांचा मृत्यू झालाय. तिरुवनंतपुरममधल्या एका लग्नाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. केरळमधल्या एका जोडप्यानं अलापुझा मेडिकल कॉलेजमधल्या कोरोना वॉर्डामध्येच लग्न गाठ बांधली. लग्नाच्या काही दिवस आधी नवरदेवाला कोरोना झाला होता आणि त्यामुळे पीपी किट घालून कोरोना वॉर्डामध्ये नवरा पोहोचला आणि तिथेच त्यांनी लग्न केलं. कोरोना काळामध्ये मच्छीमार आणि मत्स्य व्यावसायिकांकडे सरकारचं दुर्लक्ष होतं असा आरोप मच्छीमारांनी केला. सरकारनं आर्थिक सहाय्य करावं अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीनं केली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मत्स्य व्यवसाय मंत्री आणि सागरी जिल्ह्यातल्या 7 जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलेलं आहे. कोरोना आणि निर्बंधांमुळे एसटीचं उत्पन्न गेल्या वर्षीपेक्षा कमी झाले. परिणामी एसटीची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. राज्य सरकारकडे 2,000 कोटी रुपयांची मागणी केली. यामधून कर्मचाऱ्यांचं वेतन, इंधन खर्च भागवणार आहे. संसर्गाच्या भीतीनं अनेक प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांनाच रेल्वेनं प्रवासाची परवानगी असताना देखील अनेक जण विनाकारण रेल्वेनं प्रवास करताना दिसतात. 23 आणि 24 एप्रिलला 1,300 अधिक विना तिकीट प्रवाशांना पकडले. मध्य रेल्वेनं ही माहिती दिली आहे. काही बनावट ओळखपत्र देखील बाळगून लोकल प्रवासाचा प्रयत्न करत असल्याचं आढळून आलंय. सर्वसामान्यांना लोकल प्रवासाला बंदी असली तरी अनेक जण लोकलनं प्रवास करताना आढळतात. बनावट ओळखपत्र बनवून लोकल प्रवास केला जातो आणि अशांवर रेल्वेनं कारवाई सुरू केली आहे. 23 तारखेपासून 100 अधिक बनावट ओळखपत्र जप्त केली आहेत. दादर, कल्याण, डोंबिवलीमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.